नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज होतं हजारमाची या ठिकाणी मैदान. तर हजारमाची या मैदानामध्ये पहिल्याच आपल्या शर्यतीमध्ये गुलाल घेतलेली वासरं, तर या वासरांची आज आपण मुलाखत घेतोय या ठिकाणी. तर दादा, मला तुमचा परिचय सांगा आणि आपली संपूर्ण मला माहिती सांगा तुम्ही. मयूर चव्हाण व्यापून बैल समीर शेठ भुई मोठा गाव यांचा आहे. गेली 7-8 महिने झालं माझ्याकडे आहे आणि इकडे ठेवला आहे शेती. सध्या शेतीने सांगितलं तिकडे घाटावर पळवायसाठी. आणि आमच्या जोडीला आमचे मित्र गावातले खास आहेत, कायम एक जागी बसायला लहानपणापासून बापुडायवर म्हणून. त्यांचाच वासरू पहिलेच मैदान होतं ते आज आमच्या संघ होतं. आज आम्ही पहिल्याच मैदानात 4 नंबर केला. गाडी उत्कृष्ट पळायली, स्वतः ड्रायव्हर सगळी अखेरच्या सगळी सोडणारी, असा एकही बाहेरचा नव्हता. सगळी घरातली गावातली सगळ्या घरचा ग्रुपमध्ये गावातली सगळी मित्रमंडळी. आपल्या ह्या बैलाचं नाव काय दादा तरी, ज्यानं आज गुलाल घेतलाय? दबंग. दबंग आणि पाखऱ्या. तर मित्रांनो, दबंग आणि पाखऱ्या ह्या बैलानं आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक मिळवलाय या ठिकाणी. तर जो पाखऱ्या बैल आहे त्याचं आजचं पहिलंच मैदान आहे. पहिलंच मैदान. तर दादा, आज जी गाडी होती पहिलंच मैदान होतं आपल्या पाखऱ्याचं आणि त्याच्या बरोबरीला होता दबंग. कशा प्रकारची गटाला गाडी कशी पडली, आपली सेमीला कशी पडली? गाडी पळाली. आधी चालल्याला दुसरा ड्रायव्हर बसवायचा, कारण की मित्रमंडळी जरा घरी कार्यक्रम असल्यामुळे लेट आले. आमचं चालल्याला पण पुन्हा मित्रमंडळी गोळा झाल्यावर सगळी म्हणली गाडी फेरायला तूच पळली तू आणि तुझी तुझी गाडी आहे. गाडी आणली, 2 नंबर फाटली, तिथून 1 नंबरची गाडी जरा मागे राहिली. गाडी चांगली पळाली, आपला ह्यो जो दबंग आहे दादा, ह्यो कुठल्या खांदी नेमका स्पीड न पळतो? चांगला बाहेर न पळतो, दावा खांदा चांगली घेते. आणि आता म्हणजे चालू लागता 15-16 गुलाल झाली दीड महिन्यात 15-16 गुलाल. तर बघू शकता मित्रांनो, फक्त आणि फक्त 1.5 महिन्यामध्ये 15-16 गुलाल हे आपल्या दबंग बैलाने केलेत आणि आज पण त्या मैदानात तो गुलालातच राहिला आहे. तर दादा, काय सांगताल आपल्या बैलाविषयी तुम्ही? बैलाच काय नाही, बैलाचं म्हणजे पळायचा काही विषय नाही. म्हणजे मित्रांच्यासाठी जरा दाट काढला. शेट बीट काय सगळी म्हणजे विचारत होती काय चालली काय नाही. पण कधी शेट विचारत नाही की कुणात पळी होती काय करते. आपलं खुल्या मनाने शेट पण राजा माणूस आहे, काही विषय नाही. कधी विचारत नाही की कुठलं बक्षीस काय झालं कुठं काय. तुला ज्याला द्यायचं आहे त्याला दे. आणि मित्रमंडळी भरपूर आहे तिथे. मी मागच्या काळात म्हणजे मागची जी बैल माझ्याकडे होती त्याच्यासाठी मला भरपूर मदत केली आहे. बरीचशी मित्रमंडळी बैल गाड्यात की आज पण त्यांच्या गाड्या राहिलेल्या काय काय म्हणजे त्यांच्यासाठी बैल जरा दाट पळावा लागला. कोण ना म्हणजे असं शेट नाही की नाही तर गावातलं किंवा ही ड्रायव्हर कायम असं सांगत राहते. आणि ड्रायव्हरचा म्हणजे बापू ड्रायव्हर आहे ती आमची. बऱ्यापैकी जास्त सपोर्ट असतो यांचा, कारण की घरातली निघताना किंवा कुठल्याही मैदानात आता नियोजन काय हे सगळे ह्यांच्याकडे शिकून मी थोडक्यात बोलून जाईल. बापू, आज गाडी कशा प्रकारची पडली, कशा प्रकारचं आपलं मैदान होतं नेमकं? नमस्कार, माझं नाव बापू ड्रायव्हर व्यापूर. गाडी आज सुंदरच पळाली. माझं वासरू आदत आहे आणि तो बैल दबंग आहे तो आहे दुसरा. आणि अतिशय गाडी ह्यो बसत नव्हता, पण आम्हीच आपल्या ह्याला शिकवून बघा तुझ्या तुझं बस कुणाला तरी बसण्यापेक्षा घरचा ड्रायव्हर घरची बैल सगळे घरचं साधा येऊ. चांगली गाडी पाळली दोन्ही तिन्ही फेऱ्याला सुद्धा. फायनल जरा थोडासा आमचा घोटाळा झाला तर ते होयला नाही पाहिजे, पण ते झाला. जरा पोरं पण सगळी जरा गुतली इकडे तिकडे, त्याच्यामुळे जरा तो घोटाळा झाला. गाडी कुठं पाळली तिन्ही पण फिरली आणि घरचीच गाडी. मैदान कसं काय होतं आज? आजच्या ज्या फाट्या वगैरे होत्या दादा, फाट्या जरा होत्या, लहान वासराच्या त्रासाचंच होतं आज. पण फाट्या चांगल्या होत्या, अंतर जरा कमी होते. वराडीचं होतं मैदान, पण अंतर कमी असल्यामुळे जरा चांगलं झालं आणि गडबडी व्यवस्थित झाली. हे आप